सफाई कामगार अनेक दिवसांपासून किमान वेतनाच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस शहरात कचरा वाढत आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. साथरोग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच कचरा डेपो करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यास नगरपालिका अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही हतबल झालो असून नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना अद्याप सुरुवात झाली नाही. चिखल्याच्या ठिकाणी मुरुम टाकणे, सुरी टाकणे, गाजर गवत निर्मूलन, मोकाड जनावरांचा प्रश्न या असुविधांबाबत नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. या प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन झोपेचे सोंग घेऊन नागरिकांना वेठीस धरत आहे. नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली, निवेदनं दिलीत, धरणे दिलीत, मात्र उपयोग झाला नाही. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले, तरीही शहरातील समस्या जैसे थेच आहे. पाठपुरावा करूनही समस्या मार्गी लागल्या जात नसल्याने प्रभागातील नागरिकांना आपला नगरसेवक निष्क्रिय तर नाही ना असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्यमंत्री आमच्या समस्या सोडवू शकत नसते तर नगरसेवक या नात्याने आम्ही हतबल झालो असून पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आलो आहोत. हाच आमचा राजीनामा समजावा असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवई, पल्लवी रामटेके, दर्शना इंगोले, ताहिर अभिषेक, हबीब, जावेद अन्सारी आदी जण उपस्थित होते.